गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। यावेळी रस्ता रोको आंदोलन देखील या शेतकऱ्यांनी केलं। सध्या महावितरणाकडून शेतकऱ्यांच्या शेती पंपाकरता एक दिवसाआड विद्युत पुरवठा देण्यात येतोय। शेतकऱ्यांच्या ऐन रब्बी हंगामात विविध पिके डोलत असताना महावितरण अडमुठ्या धोरणामुळे 8 तास अखंडित सप्लाय मिळत नसल्याने गंगापूर तालुक्यातील अकोली, वडगाव, अगिनाबाद, शिंगे, पिगरी, रांजणगात, नरहरी आदी गावातील शेतकऱ्यांनी अखंडित विद्युत पुरवठा मिळावा या मागणीसाठी गंगापूर वैजापूर रोडवरील वरखेडा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दरम्यान महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले। यामध्ये एक स्वतंत्र केव्ही 2.5 किलोमीटर लिंक लाईन टाकून नवीन फीडर उभारणी करणार असल्याचे लेखी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभियंता या ठिकाणी उपस्थित आहे। तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एवढा मोठा मोर्चा झालेला आहे साहेब, तर शेतकरी आज या ठिकाणी उभा आहे। तर शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे का 8 तास वीज अखंडित मिळत नाही, वारंवार जाते किंवा सुरळीत चालते, दिवसा आड चालते, तुमचं याच्यावर तुमचं काय मत असेल? नक्कीच त्यावेळी झालेल्या पावसामुळे प्रत्येक शेती पंपाला आज पाण्याची मुबलक पुरवठा झालेला आहे, त्या कारणानं वीज पुरवठा म्हणजे प्रत्येकाचा वाढलेला आहे। त्या कारणानं आपलं म्हणजे ओव्हरलोड झाल्याकारणानं आपल्याला एक दिवस आड आपण ते करतो आहे, परंतु याच्या पुढे आपण इस्टिमेट नवीन फेडरलसाठी दिलेलं आहे, ते प्रशासकीय स्तरावर लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण करून आता जो एक दिवस आड पुरवठा होता त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करून तो चालू ठेवत आहोत, परंतु आता याच्यासाठी जे आहे हे लवकरात लवकर मार्गी लागेल। याच्यासाठी लवकरात लवकर या शब्दाचा अर्थ 2 महिने होतो, 6 महिने, लवकरात लवकर म्हणजे 8 दिवस, 15 दिवस, 4 दिवस, लवकरात लवकर म्हणजे शेतकऱ्यांना असं ठोस आश्वासन ते या ठिकाणी देत आहेत। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश जोडलेलं मिळत आहे, लेखी आश्वासन या ठिकाणी देण्यात येत आहे। तर बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जामर लावलेला आहे, मागे मी तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेतकरी पण उपस्थित आहे, बरेच विविध गावातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे। तर मी एखाद्या शेतकऱ्यांना म्हणून तिथं शेतकरी बघू शकतो। आज या ठिकाणी महावितरण कंपनीला मी एकच विनंती करू उपोषण करून झालेलं आहे, आता रास्ता रोको झालेला आहे, आणि याच्यामध्ये जर काही निर्णय घेतला नाही तर याच्याही पुढचं पाऊल शेतकऱ्याच्या जीवनाशी जर खेळाल तर शेतकरी राजा, जर तापून उठला तर होत्याचं नव्हतं केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या माध्यमातून मी शेतकरी बंधूंच्या वतीनं, भगिनींच्या वतीनं या वीज वितरण कंपनीला, या महाराष्ट्र शासनाला एक विनंती करू इच्छितो की आम्हाला दररोज न खंड पडता 8 तास किमान वीज मिळालीच पाहिजे। आणि जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे अधिकारी आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत रास्ता रोको आम्ही बंद करणार नाही। आता 11 वाजलेत, दुर्दैवाने वीज वितरण कंपनीचा कोणीही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही। गेले 1.5 महिन्यापासून शेतकऱ्यांची एवढी कुचंबड चालू आहे की 8 तासच काय, पण 1-4-5 तास वीज येते, 8 तास थांबते, पुन्हा बंद होते, पुन्हा वीज येते, परत बंद होते, परत चालू होते। अशा प्रकारचा लपंडाव या गेल्या 1.5 महिन्यापासून या वीज वितरण कंपनीचा चालू आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे या शासनाने मागच्या काळामध्ये पाऊस, अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना थोडीफार मदत केली आणि लगेचच 1 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे
कनेक्शन कापायला सुरुवात केली, म्हणजे एकीकडे दोन पैसे द्यायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे खिशातून या निमित्ताने चार पैसे बाहेर काढायचे. पैसे घेण्यात आले तरी त्यात आमचं काही म्हणणं नाही, परंतु आम्हाला वेळे. प्रतिनिधी सदाशिव जंगम सह सय्यद सर, न्यूज टुडे 24, गंगापूर, औरंगाबाद. आता चुकवू नका आनंदाचे योग, घरी आणा जॉइंट योग. मणके विकार, गुडघेदुखी व संधिवातावर त्वरित आरामदायक असे जॉइंट योग मलम व तेल उपलब्ध. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.